हॅलो गाईज, मी पायल आणि तुमचं लर्न विथ पायल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एक छोटीशी गोष्ट बघणार आहोत. गोष्ट जरी छोटीशी असली तरी आपल्याला त्या गोष्टीतून खूप काही शिकायला मिळणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग आपल्या गोष्टीला सुरुवात करूया. एक माणूस हत्तीच्या पुढून जात असताना अचानक थांबला आणि गोंधळात पडला की या प्रचंड प्राण्यांना त्यांच्या समोरच्या पायात फक्त एक लहान दोरी बांधून ठेवण्यात आली होती. साखळी नाही, पिंजरे नाहीत. हे स्पष्ट होते की हत्ती कधीही त्यांच्या बंधनातून मुक्त होऊ शकतात, परंतु काही कारणास्तव ते तसे करू शकले नाहीत. त्याने जवळच एक ट्रेनर पाहिला आणि विचारले की हे प्राणी तिथेच उभे आहेत आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न का करीत नाहीत. ट्रेनर म्हणाला, जेव्हा ते खूप तरुण असतात आणि खूपच लहान असतात तेव्हा आम्ही त्यांना बांधण्यासाठी समान आकाराचा दोरा वापरतो आणि त्या वयात त्यांना धरून ठेवण्यासाठी ते पुरेसे आहे. ते मोठे झाल्यावर विश्वास ठेवू लागतात की ते दूर होऊ शकत नाहीत. त्यांचा असा विश्वास आहे की दोरी अद्यापही त्यांना धरून ठेवतात, म्हणून ते कधीही मोकळे होण्याचा प्रयत्न करीत नाहीत. माणूस आश्चर्यचकित झाला. हे प्राणी कधीही त्यांच्या बंधनातून मुक्त होऊ शकतात, परंतु त्यांचा विश्वास आहे की ते करू शकत नाहीत, म्हणून ते जेथे होते तिथेच अडकले. हत्तीप्रमाणेच आपल्यापैकी कित्येक जण आपण असे काही करू शकत नाही या समजुतीवरून जीवन जगतात. फक्त त्यापूर्वी आपण त्यात अयशस्वी होतो, म्हणून अयशस्वी होणे हा शिक्षणाचा एक भाग आहे. आपण आयुष्यातील संघर्ष कधीही सोडू नये. तर कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशीच एखादी छान गोष्ट घेऊन. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ. थँक्स फॉर वॉचिंग.